राज्यभर विस्तार असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा डिसेंबर पासून घेतल्या जाणार आहेत। शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारी पर्यंत टप्प्याटप्प्याने पार पडतील। विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व शिक्षण क्रमांच्या सर्व सत्रांच्या परीक्षा एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत। मुक्त विद्यापीठातर्फे या संदर्भात सूचना पत्र जारी केले आहे। त्यानुसार विद्यापीठाचे हिवाळी सत्र लेखी आणि पुनर्परीक्षा डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान घेतल्या जाणार आहेत। सर्व शिक्षण क्रमांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्या प्रथम, तृतीय, पाचवे आणि सातव्या सत्राची लेखी परीक्षा होईल। तसेच सर्व शिक्षण क्रमांच्या रिपीटर विद्यार्थ्यांची सर्व सत्रांच्या लेखी परीक्षा या कालावधीत घेतल्या जाणार आहेत। तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सर्व शिक्षण क्रमांच्या वार्षिक परीक्षेच्या लेखी पुनर्परीक्षा होईल। अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 20 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। यानंतर 30 नोव्हेंबर पर्यंत प्रतिपरीक्षा 100 रुपये इतक्या विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल। विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा नोंदणी कालावधी संपलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्नोंदणी अर्ज परीक्षा अर्जात संबंधित पोर्टलवर करायचा आहे।